नमस्कार, मी प्रमोद पवार. मला उर्मिलाशी गप्पा मारायच्या होत्या स्टोरी टेलच्या पॉडकास्ट कट्टासाठी. yes. आणि त्याच्यासाठी मी यांच्या स्टुडिओत आलो खरं, पण खूप बोललो मी. हिला बोलायला कमी दिला. अर्थात होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. तुम्ही मला कॉम्पिटिशनच देऊ शकत नाही इतकी मी बडबड करत असते. पण आज मला जे काही ऐकायला मिळालंय ना सर तुमच्याकडून, बाय द वे मला सगळ्यांना सांगायचं आहे, मित्रमैत्रिणींनो, माझ्या आयुष्यातलं पहिलं अभिनयाचं बक्षीस ज्यांनी मला दिलेलं आहे, आज त्यांच्याबरोबर प्रमोद पवार सरांबरोबर मी आज मजा केलेली आणि गप्पा मारलेल्या आहेत. अभिनयापासून त्यांचं करिअर, नाटक, मालिका, चित्रपट सगळ्याविषयी, आणि झेप हे जे पुस्तक त्यांनी स्टोरी टेलसाठी वाचलेलं आहे त्यासाठी त्याच्याविषयी सुद्धा आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. त्यामुळे आता तर तुम्हाला पॉडकास्ट ऐकायलाच पाहिजे, म्हणजे अगदी अगदी कंपल्सरी. आणि हे ऐकलं नाही तर मग आपण शिक्षा करू त्यांना. हा नाही, म्हणजे काही अर्थच नाही. म्हणजे का आहात तुम्ही इथे? हा व्हिडिओ का चालू आहे? इंस्टाग्राम का चालू आहे? फेसबुक का आहे? करेक्ट. आता झेप मधल्यानं दोन ओळीच तुम्हाला फक्त वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. प्रेमातच पडलं. बर, मंदिरातून कुठं कीर्तन चालू होती, कुठं संपली होती, मुख्य देवालयातलं कीर्तन आटोपल्यावर श्रीमंत फराळाला उठले, त्रिंबकजी बाहेर मोकळ्या हवेत आला, त्यानं वर पाहिलं, वद्य पक्षातलं काळकुट्ट आकाश होतं, तारा चमचम करत होत्या, एक उसासा टाकून तो मुख्य देवळाच्या पायऱ्या उतरला, खाली मान घालून तो सरळ चालू लागला. कार्तिक स्वामीच्या देवळातली कथा अद्याप संपलेली नव्हती. बुवांचे उच्च स्वर वातावरणात पसरत होते. त्रिंबकजी थबकला. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही, जनांमध्ये आश्रयू पाहता नाही. त्रिंबकजीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या पुसत खाली मान घालून तो तसाच पुढे निघून गेला. आवाज हा जो आवाज आहे ना, या आवाजासाठी तरी आता हे पुस्तक ऐकायला पाहिजे. नासम इनामदारांची झेप ही कादंबरी मी पूर्ण वाचली आहे आणि उर्मिलानं माझा पॉडकास्टसाठी जो काय इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतली, त्याच्यातून मला पुन्हा आणखीन बरंच काही सापडत गेलं. मी शिवाजी सावंतांच्या युगंधर मधलं एक कॅरेक्टर वाचलेलं आहे, त्याचं नाव दारूक, तो त्यांचा सारथी असतो. बरोबर. तो त्याच्या दृष्टिकोनातून सापडलेला युगंधर हेही मला वाचताना मजा आली. आणि मुळात ती कादंबरी ज्यावेळेला त्यांनी लिहिली असेल त्यावेळेला त्यांच्यासमोर श्रीकृष्णाकडे बघण्याचे वेगवेगळे अँगल्स कसे काय आले हेच मला कळत नव्हतं. आणि त्यांनी याच कादंबरीवर माझ्याकडे आहे ते मला माझ्या मुलीला आणखी माझ्या कुटुंबाला लिहून दिलेलं आहे. तुम्ही श्रीमंत आहात. yes. तुम्ही श्रीमंत आहात. एकतर तुम्ही इतक्या छान पुस्तकांना, कादंबरींना तुमचा आवाज जातोय आणि yes. त्यात तुमच्याकडे ही ओरिजिनल पुस्तक आहे ज्याच्यावरती सह्या आहेत, इथे तुम्ही श्रीमंत आहात. मला यांच्या घरी जाऊन चोरी करावी लागणार आहे आता लवकर. मोस्ट वेलकम. येस, कारण वाचणाऱ्यांनी आनंदाने चोरी करावी असं घर. खरं 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 मी आता येणारच आहे. म्हणजे येस, मी सेल्फ इन्व्हाइट केलेलं आहे सरांच्या घरात स्वतःला. तर आम्ही आता फराळ खाणं, दिवाळी आणि पुस्तक सगळं करायला येतो. येस, चालेल. तुम्ही पॉडकास्ट नक्की ऐका आणि स्टोरीटेल ऍप डाऊनलोड करा आणि ही सगळी पुस्तकं आता तुम्हाला ऐकायलाच पाहिजेत, म्हणजे कंपल्सरी.